राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करून देखील 3 महिने झालेत, मात्र अद्याप देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही आहे. यासाठी सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनं अनेक वेळा आंदोलनं केली, मात्र राज्य सरकारला जाग आली नसून अद्यापही बळीराजा कर्जाच्या पाशात अडकलाय. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय. तसंच कर्जमुक्ती लवकरात लवकर केली नाही तर आंदोलन उग्र करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिलाय. सोलापुरात कर्जमुक्तीच्या मागणीसाठी सेना रस्त्यावर आली होती. कर्जमाफी जाहीर होऊन 24 जून 2017 कर्जमाफी झाली, परंतु अजून शेतकऱ्याला मी मागच्या सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की त्यालाच त्याचं कळत नाही, नाव त्याच्या कर्जमाफी यादीमध्ये आहे का नाही. त्यामुळे सत्तेचा इथं प्रश्न नाही आहे, प्रश्न शेतकऱ्याच्या जीवनामरणाचा आहे. आणि शेतकऱ्यांसाठी शिवसेना वाटेल ते करण्याची भूमिका माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जाहीर केलेली आहे, त्यामुळेच आम्ही आज हे निवेदन सादर केलेलं आहे.